महादेवाची पूजा झाल्यानंतर जो काळ येतो त्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये साक्षात सर्व देवतामध्ये सर्वात सर्वात श्रेष्ठ मान असणारे सर्व देवतामध्ये सर्वात अगोदर ज्यांना ओळखलं जातं, अगोदर ज्यांना मान दिला जातो, कुठलंही कार्य असू मायबाप कुठल्याही कार्यामध्ये ज्यांना प्रथम स्थान दिलं जातं ते म्हणजे माझे गणेश गणपती बाप्पा यांचा हा पवित्र चालत असलेला 11 दिवसाचा महामहोत्सव. हे 11 दिवस नाही तर अखंड उत्सव करावा एवढं महान कार्य माझ्या गणपती बाप्पाचं आहे. आणि या गणपती बाप्पाच्या या 11 दिवसाच्या महाउत्सवामध्ये आजचा हा 10वा दिवस आणि उद्या माझे गणपती बाप्पाला सर्वजण आपण निरोप देणार आहात या अनुषंगाने आजचा हा कीर्तनाचा मोठा कीर्तन महोत्सव सोहळा आणि त्या अनुषंगाने ही कीर्तनाची सेवा. गणपती बाप्पाला सर्व देवतामध्ये सर्वात अग्रेसर स्थान का मिळालं? गणपती बाप्पाची निर्मिती नेमकी का झाली? गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात? गणपती बाप्पाचे कान का मोठे? गणपती बाप्पाची सोंड अशी का हत्तीची सोंड कसं काय बसवण्यात आली? ह्याचा थोडा इतिहास सांगतो आणि अभंगाकडे येतो. एके दिवशी मायबाप माझी पार्वती माता स्नानासाठी बसल्यानंतर बसण्याच्या अगोदर, आता सर्वांना कथा भाग माहीत आहे की मळाचा गणपती केला, मग असंच एका दिवशी कीर्तनामध्ये मी सांगत होतो की पार्वती माताच्या मळ्यापासून गणपतीची निर्मिती झाली, गणपती बाप्पा तयार झाले. त्यावेळेस एक 7वीच्या मुलाने मला प्रश्न केला, महाराज म्हणले गणपती बाप्पाने मळापासून गणपती बाप्पा पार्वती माताने बनवले, मग या अर्थी पार्वती मातेने किती दिवस आंघोळ केली नाही, त्यांच्या अंगावर किती मळ साचला? महाराज बरोबर आहे त्या मुलाचं. पांडू महाराज जरा समीत डोकं खाजवलं, प्रश्न तर त्याचा बरोबर आहे, त्यानं तर आपल्याला तंगडीला धरलं आणि सांगणं तर गरजेचं आहे, पण त्यालाही सांगितलं बाबा ते किती दिवस आंघोळ केली नाही हे मला माहिती नाही. पण भागवत महापुराणामध्ये अशी कथा भाग येतो, त्यावेळेस गणरायाचं वर्णन केलं जातं, त्यावेळेस भागवतामध्ये सांगितलं आहे की जसं भगवान महाविष्णूला स्नानाच्या अगोदर उटणं लावलं जायचं तसं माझ्या पार्वती माता काय करायच्या, स्नानाच्या अगोदर उतण्याचा लेप आपल्या पूर्ण शरीराने लावायचा आणि मग तो लेप स्नानाच्या स्नान करण्याच्या अगोदर सर्व काढून ठेवायचा. मग त्या काढलेल्या लेपाला काय केलं तर एक सुंदर मानवाचा आकार बनवला आणि आकार बनवल्यानंतर जे आदि महापुरुष आहेत गणराया, आदि महापुरुष गणपती बाप्पा यांना वंदन केलं, नमन केलं आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा या शरीरामध्ये काय केली तर अर्पण केली. या शरीरामध्ये अर्पण केल्यानंतर त्या गणपती बाप्पाला जीव प्राप्त झाला आणि ते गणपती बाप्पा बोलू लागले, आई काय काम आहे सांग, आई मी काय तुझी मदत करू, काय सेवा करू? कारण जे माणसं सेवा करतात ते माणसं मोठे असतात, जे सेवा करतात त्या माणसाची कीर्ती निर्माण होते, जे माणसं सेवा करतात ते माणसं एक दिवस सर्वत्र आपलं नाव लोकित केल्याशिवाय राहत नाही. मग ती सेवा देशाची असो, परमार्थाची असो, आपल्या आईवडिलाची असो, आईवडिलाची जर सेवा केली तर आपल्या गावामध्ये सर्वात मान त्यांना जास्त भेटेल, परिसरात मान जास्त भेटेल. एखाद्याने भगवत भक्तीची वारकरी संप्रदायाची सेवा केली त्याला आपल्या जिल्ह्यात तालुक्यात महाराष्ट्रात मान भेटेल, पण एखाद्याने भारत मातेची जर सेवा केली ना मायबाप त्याला या भारतामध्ये सर्वश्रेष्ठ मान मिळतो. तसं प्रत्येकानं सेवा केली की त्यांना श्रेष्ठ मान मिळतो. काय आई काय सेवा करू सांग आई, त्यावेळी सांगितलं आता मी स्नानासाठी जात आहे, तुझं एकच काम आहे या ठिकाणी आतमध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही. बरं आई तू म्हणतीस तर मी ऐकतो, कोणाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही, पण एखादा व्यक्ती आला आणि मला जर सांगू लागला, मला आतमध्ये जाण्यासाठी जर आग्रह करू लागला तर तू कोण आहेस म्हणून प्रश्न विचारल्यावर, अरे तू कोण आहेस, तू मला का अडवतोस, त्यावेळेस मी त्याला काय उत्तर देऊ, माझ्या या शरीराला नाव काय आहे? त्यावेळेस पार्वती मातेनं दिलेलं पहिलं नाव गणपती बाप्पाचं म्हणजे विनायक. विनायक या नावानं पार्वती मातेनं संबोधित केलं आणि संबोधित केल्यानंतर सांगितलं मध्ये आतमध्ये कोणाला येऊ नको. आता तुम्हाला सर्व कथा भाग माहीत आहेत, भगवान महादेव त्या ठिकाणी आले, त्या दोघांचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर भगवान शिवशंकरानं काय केलं तर गणपती बाप्पाचा शिरच्छेद केला आणि शिरच्छेद केल्यानंतर रक्ताची धार व्हायला लागली आणि ती रक्ताची धार माता पार्वतीच्या महाराज तिथं ज्या ठिकाणी स्नान करीत होत्या त्या तिथपर्यंत आली. पार्वती मातेने टाऊ फोडला, बघितलं तर काय आपल्या गणरायाचं शिरच्छेद केलाय, शोक आवरणा केल्यानंतर कळालं की आपल्याच मालकाने आपल्या मुलाचा
शिरच्छेद केला, सांगितलं मला काही नको, माझा मुलगा मला जिवंत पाहिजे. त्यावेळेस भगवान शिवशंकरानं सांगितलं काय करा, जो उत्तर दिशेला मान करून झोपला आहे त्याचं काय करा, शिरच्छेद करा आणि या ठिकाणी घेऊन या. म्हणून पहिले जुने लोक उत्तर दिशेला मुंडकं करून झोपू देत नव्हते. आता काय उत्तर आणि पश्चिम काही राहिलं नाही, तिकडं जायचं की नाही आपल्याला. मग उत्तर दिशेला हे सर्वजण महाराज निघाले महादेवाचे भक्त. बघितलं अरण्यामध्ये गेल्यानंतर उत्तर दिशेला तोंड करून महाराज एक हत्तीचं पिल्लू महाराज झोप घेत होतं. त्या हत्तीच्या पिल्लूचं मुडकं महाराज शिरच्छेद केला, आणलं आणि त्या गणपतीला बसवलं. आणि तेव्हापासून महाराज त्या गणपतीला काय झालं तर हत्तीचं मुडकं बसवण्यात आलं आणि तेव्हापासून गणपती बाप्पाला सोंड आली. पहिले गणपती बाप्पा इतर देवासारखे किंवा आपल्यासारखेच होते, पण आईचा शोक कमी होत नव्हता. आईनं सांगितलं देवा पतिदेवा अहो हे तोंड लावल्यानंतर माझ्या मुळाला कोण ओळखेल, या शरीराला हा गणपती किंवा हा विनायक म्हणून याला कोण संबोधित करील. त्यावेळेस महादेवानं सांगितलं अगं याला सर्वात श्रेष्ठ माझ्यापेक्षा सर्व 33 कोटी देवापेक्षा सर्वात जास्त जर मान कोणाला भेटेल तर तुझ्या मुलाला या विनायकाला भेटेल. कारण हे विनायक साधा सुद्धा नाही, कुठलंही जरी प्रथम कार्य घेतलं तर प्रथम कार्यामध्ये या विनायकाची पूजा केल्याशिवाय याला सिद्धी प्राप्त होणार नाही. मग तेव्हापासून त्या विनायकाला सिद्धी विनायक हे नाव झालं. विठाला विठाला सिद्धी विनायकाला सर्वजण महाराज जगामध्ये पहिला मान मिळायला लागला. Hey!
महाराज सांगतात, नमिला गणपती आणि माऊली सारजा महाराज, आता गुरुराजा दंडवत माझे तुकोबर आहे. पहिल्यांदा गणपती बाप्पाला नमन करतात आणि गणपती बाप्पाला नंतर केल्यानंतर माऊली ज्ञानोबरायला करतात आणि माऊली ज्ञानोबरायानंतर आदिमाया शक्ती आणि आदिमाया शक्तीच्या नंतर माणसाला यवरामध्ये संसारामध्ये माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर गुरुरायाशिवा आपला एकही महाराज दिवस म्हणा किंवा आपलं हे आयुष्य हे सफल होत नाही. प्रत्येक माणसाला गुरु पाहिजे म्हणून गुरुरायाला सुद्धा माझे तुकोबराय नमन करतात. विठाला विठाला अशा प्रकारे गणपती बाप्पाचं अनन्य सारानंद किंवा सिद्धी विनायक हे नाव प्राप्त झालं आणि सिद्धिविनायक प्राप्त झाल्यानंतर माझ्या गणपती बाप्पाचं हे सुंदर असणारं रूप महाराज तुमच्यासमोर दिसायला लागलं. सुंदर मोठमोठे कान, कान कशासाठी? कारण या सगळ्या संसाराचं दुःख आपल्या कानाद्वारे आपल्या या हृदयामध्ये साठवून घेण्यासाठी असणारे मोठे कान महाराज. ही सोंड वाकडी का? जर या संसारामध्ये एखादा माणूस जर वाकड्या नजरेनं भगवंताकडे बघत असेल मग त्याच्यासाठी वाकडं महाराज कसं राहायचं ते आमच्या सोंडीच्या स्वरूपात गणराया त्याला शिक्षा देतात. पुन्हा म्हणाला माझ्या गणपती बाप्पाचं मोठं पोट का महाराज? की तुम्हा आमचे सर्वांचे गुन्हे आपल्या पोटामध्ये साठवून घेण्यासाठी गणपती बाप्पाचं असणारे हे मोठं पोट. असे हे असणारे गणपती बाप्पा, गणपती बाप्पाची सूक्ष्म नजर का? कारण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर संसार करत असताना संसार हा सूक्ष्म नजरेनं चिकाटीने कसा करायचा याकरता हे आपल्याला या गणपती बाप्पाच्या पूर्ण शरीरामधून आपल्याला शिकण्यासारखं, आपल्याला कसं सुख प्राप्त होईल याचं वर्णन करण्यासारखं हे गणपती बाप्पाचं शरीर. मग म्हणाल तुम्ही बाप्पाला हराळी का वाहतात, गणपती बाप्पाला ध्रुवा का वाहतात? एके दिवशी असा प्रसंग निर्माण झाला जे या पूर्ण ज्वालापासून उष्णतेपासून तयार झालेला एक ज्वाला नावाचा एक मोठा महान राक्षस जन्माला आला आणि त्यानं पृथ्वीवर थैमान मांडलं. मग त्याला मारण्यासाठी गणपती बाप्पा सज्ज झाले. गणपती बाप्पाने त्याला उचललं आणि महाराज डायरेक्ट गिळून घेतलं. गिळून घेतल्यानंतर त्याला पोटामध्ये ठेवण्यात आलं. पोट्यामध्ये ठेवल्यानंतर एवढा दाहा व्हायला लागला कारण तो उष्ण होता. उष्णतेचा दाह व्हायला लागल्यानंतर काय केलं भगवान शिवशंकराने? आपला चंद्र काय केला तर गणपती बाप्पाला दिला. कारण जरा चंद्र कसा असतो? शीतल असतो. आग दहा शांत होईल पण दहा शांत होईना. त्यानंतर काय केलं तर गळ्यामधला साप भगवान शिवशंकराने काय केला तर गणपती बाप्पाला दिला. तुम्ही आता बघता गणपती बाप्पाला कुठं कुठं गळ्याला आणि पोटाला साप आहे का? कारण पोटामधला साप कसा असतो? थंड असतो. त्याचं शरीर खालच्या भागानं थंड असतं म्हणून तो साप महाराज दिला. त्या साप पोटाला लावला पण दहा कमी होत नव्हता. त्यावेळेस महाराज सर्व ऋषी म्हणूने 80,000 महाऋषीने सर्वांना तप केलं आणि सर्वांना काय केलं तर सर्वांना 21-21 हराच्या जुड्या केल्या आणि गणपती बाप्पाला वाहिल्या. वाहिल्यानंतर गणपती बाप्पाचा दहा शांत झाला. आणि आपल्या संसारामधला जर दहा शांत करायचा असेल तर आपण सर्वांनी काय ह्या ध्रुवा गणपती बाप्पाला व्हायच्या. जसा गणपती बाप्पाच्या पोटातला दहा महाराज शांत झाला तसा आपल्या संसारातला दहा शांत झाल्याशिवाय का राहणार नाही. तशाप्रमाणे गणपती बाप्पाचा दहा शांत झाला. पण तुम्ही सुज्ञ मंडळी आहात, सर्व ज्ञानी मंडळी आहात, तुम्ही मला प्रश्न करू शकतात. किंवा एखाद्याने प्रश्न केला असेल, एखाद्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल, मग महाराज का हराळीच का, गांजरगोटा का नाही? आमच्या शेतात लय जास्त झाला आहे, बरोबर आहे का नाही? हराळीच का? आता हराळ मिळणार झाली, सगळं राऊंड ऑफ फवारल्यामुळे हराळच कुठं राहिना झाली, सगळी काढून टाकलात आपण. का हराळच का? कारण ज्या वेळेमध्ये समुद्र मंथन करण्यात आलं आणि मंथन करते वेळेस 14 रत्न बाहेर निघत आले आणि 14 रत्नामधून ज्यावेळेस अमृत बाहेर आलं त्यावेळेस ते अमृत घेण्यासाठी दैत्याचं आणि देवाचं, दानवाचं आणि देवाचं काय झालंय? भांडण लागलं. दोघांच्या हे त्या इकडे वडू लागले, हे तिकडे वडू लागले. दैत्याला वाटू लागलं अमृत आम्हाला राहावं, देवाला वाटू लागलं आम्हाला अमृत राहावं. याच्या ह्याच्या वडावडीमध्ये ते भांडं हिसळलं आणि त्यातले दोन थेंब महाराज पृथ्वीवर पडले. एक थेंब म्हणजे त्या हराळीवर पडला आणि दुसरा थेंब म्हणजे लिंब, कडुलिंब या लिंबावर पडला. तेव्हापासून महाराज ह्या दोन गोष्टी अजरामर आहेत आणि म्हणूनच जुने लोक महाराज पहिलं लिंबाच्या काडीने जात घासायचे. आता आपल्याला ते महत्त्व राहिलं नाही. आता ह्या सगळ्या
कोलगेट म्हणा, नवीन नवीन फॅशन कंपन्या आल्या, लोक मॉडर्न झाले, पण मॉडर्न होण्यापेक्षा हे जुनं आहे तेच महत्वाचं आहे. जुनं ते सोनं म्हणूनच म्हणतात विठाला विठा. अजून एक गणपती बाप्पावर कथा बघाला. महाराज गणपती बाप्पालाच पहिलं मान का? पहिली देवता म्हणजे गणपती बाप्पा, दुसरी देवता म्हणजे भगवान शिवशंकर, तिसरी देवता म्हणजे भगवान महाविष्णू, चौथी देवता म्हणजे सूर्यनारायण, आणि पाचवी देवता म्हणजे आदिमाया शक्ती. या पाच देवापैकी गणपती बाप्पाला का अग्रेसर दिलं? ज्यावेळेस भगवान शिवशंकराचं आणि पार्वती मातेचं महाराज विवाह होत होता, त्यावेळेस अगोदर गणपती बाप्पाला पुजावं लागलं. तुम्ही म्हणता महाराज असं कुठं असतं का आदिनाथ दादा? असं असतं का हो मम्मी पप्पाच्या लग्नामध्ये पोरग असतं का? शक्य आहे? शक्य नाही महाराज. पण गणपती बाप्पा हे पहिलेच आधी ओम ओम गणरायक आहेत, अगोदर गणपती बाप्पा होते, पण नंतर हे पार्वती मातेच्या अवतारामध्ये झालेले हे गणपती बाप्पा आहेत. हे गणपती बाप्पा हे मूळचे पुरुष आहेत, नंतर ही स्थापना झाली असे असणारे गणपती बाप्पा. या गणपती बाप्पाला पहिला मान का भेटला? कारण गणपती बाप्पाने आईची सेवा केली. तुम्ही बघितलं की गणपती बाप्पाने आपल्या शरीराची आसकी बाळगली नाही, आपलं मुडकं शेदलं तरी, पण आईने दिलेला शब्द महाराज त्यांनी पाळला, मधी महादेवाला जाऊ दिलं नाही, स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळं कारण जे आई बापाचं काम पूर्ण करतात, जे आई बापाचा मान ठेवतात, महाराज त्यांना कुठंही अपयश नाही, त्यांना सर्वात श्रेष्ठ मान मिळतो. विठाला विठाल. कामून गणपती बाप्पाला पहिला मान मिळाला, कारण सर्व देवमंडळीची मीटिंग झाली, म्हणली अहो गणपती बाप्पाला पहिला मान द्यायचा आहे, महादेवाचं म्हणणं आहे. तर आता ते तर त्यांचे वडील आहेत, महादेव तर कोण आहेत? वडील आहेत. पण आम्ही गणपती बाप्पाला पहिला मान का द्यायचा? जर पहिला मान पाहायचा असेल तर आमच्या नारद मुनीने सांगितलं काय करा? पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा मारा. जे सर्वात अगोदर पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा मारेल याला सर्वात अगोदरचा मान दिला जाईल. आम्हाला गणपती बाप्पाला पहिला मान दिलेला मान्य नाही. असं होतं महाराज कधी 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 कधी, कोणाला कोणाचं खपत नाही, त्यामुळे त्याला ते मान देत नाहीत. सर्वांनी विरोध केला, विरोध केल्यानंतर ठरलं काय अडचण नाही, सर्वजण काय करू तर पृथ्वीला प्रदक्षिणा मारू. महाराज प्रत्येकजण आपलं आपलं वाहन घेऊन पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्यासाठी फिरायला लागलं. पण बुद्धीची देवता असणारी म्हणजे ते गणपती बाप्पा, आणि गणपती बाप्पाची बुद्धी चमकली, आणि गणपती बाप्पानं आई वडील ज्या ठिकाणी बसले होते कैलास पर्वतावर, त्या कैलास पर्वताला आई वडिलाला तीन प्रदक्षिणा मारल्या, आणि तीन प्रदक्षिणा मारल्यानंतर तर गणपती बाप्पाला सर्वाधिक पहिला मान देण्यात आला. त्यावेळेस भगवान विष्णूला प्रश्न केला, भगवंता अहो पहिला मान गणपतीला का दिला? गणपती बाप्पा तर प्रदक्षिणा पृथ्वीला घातल्या नाहीत. त्यावेळेस आमचे नाथबाबा त्या ठिकाणी होते, नाथबाबा त्या ठिकाणी उपस्थित होते, आणि नाथबाबानं सांगितलं. नाथबाबाची ओळी त्या ठिकाणी ज्यावेळेस विष्णूच्या मुखातून बाहेर पडायला लागली, त्यावेळेस माझे नाथबाबा सांगतात, तीन पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, तीन पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, एक लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, एक नमस्कार करता माता आणि पित्यासी, तितुके पुण्य होई जे. महाराज तीन पृथ्वीच्या प्रदक्षिणा एका साईडला ठेवायच्या, त्याच्यामध्ये एक लक्ष काशीला केलेल्या प्रदक्षिणा त्याच पारड्यामध्ये टाकायच्या, आणि एकदा आई वडिलाला वाकून त्यांच्या चरणावर नमस्कार दंडवत घालायचा, आणि ते इकडल्या महाराज पारड्यामध्ये ठेवायचं. दोन्हीचं ही पुण्य तंतोतंत भरतं, एवढ्या आईबापाच्या सेवेमध्ये पुण्य आहे. विठाला विठाला. गणपती बाप्पाला सर्व अधिक मान आहे. जे आईवडिलाची सेवा करतात, जे आपल्या आईवडिलाला मानतात महाराज, त्यांना जगामध्ये पहिला मान मिळतो, जसं की गणपती बाप्पाला भेटला. आता गणपती बाप्पावर सांगायचं म्हणलं तर अजून बी वेळ आहे. सांगायचं आहे का कीर्तनाच्या अभंगाकडे जायचं? कारण तुम्ही सर्व श्रोते मंडळी आहे, तुम्ही म्हणतात महाराज तुम्ही गणपतीचंच सांगायले, जरा काहीतरी अभंगाकडे जा. मग अभंगाकडेही जातो, एकदा भजन करा. विठाला विठा.